हेलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। तर आज मी बनवत आहे मांदेलीचा रसा। तर बघू शकता ही मांदेली घेतलेली आहे। आता आपण एकदम गावरान झटकेपट मांदेलीचा रसा बनवणार आहोत। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, इथे आहे लसूण 3, कांदे घेतलेले आहेत 2, 2 मिरच्या आणि इथे 2 टोमॅटो, घरगुती लाल तिखट मसाला 3 चम्मच आणि 1 चम्मच हळदी पावडर। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि हे आहे पाणी जे आपण गरजेनुसार वापरणार आहोत। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। मी गॅस ऑन करून घेते। आपल्याला पातेला ठेवायचं आहे। तेल टाकत आहे। मच्छी असल्यावर तेलाचा प्रमाण थोडं आपण जास्तच घेतो। तेल आपलं गरम झालेलं आहे। लसणाच्या पाकळ्या टाकते। फ्रेंड्स, आता बघू शकता कांदा, मिरची, कढीपत्ता, लसूण एकत्र टाकलेले आहेत। सगळ्यात पहिला आपण लसूण टाकलेला आहे, कारण की लसणाची थोडासा टेस्ट येण्यासाठी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मच्छीमध्ये जेव्हा आपण लसूण टाकतो तेव्हा छान लागते चव। कांदा आपल्याला थोडा नरम होऊ दे, शिजू दे, त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत। आणि आता मी टोमॅटो टाकत आहे। आपण मांदेली करताना वाटणाचा वापर करणार नाही आहोत, आणि त्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त करायचा आहे, जेणेकरून थोडा घट्टपणा येईल। तर फ्रेंड्स, ही डिश एकदम लवकर झटकेपट होणारी आहे, गावरान डिश आहे। आता बघा मी कशा पद्धतीने बनवते, तुम्ही पण सेम असं बनवा। आता हे जे लाल तिखट मसाला आणि हळदी पावडर आहे ते मी एकत्रच टाकते। मच्छी, चिकन, मटन म्हटलं की थोडंसं तिखट पण असायलाच पाहिजे, कारण की त्याच्याने एकदम छान टेस्ट येते। तिखट असेल तर खायला मजा वेगळी असते। आता ही जी मांदेली आहे ती मी मांदेली टाकत आहे। हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। आणि गॅस एकदम स्लोमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून फास्टमध्ये मांदेली चिपकून जाईल पातेल्याला। सगळीकडे मसाला लागला पाहिजे। आता मी टाकत आहे पाणी। तर पाण्याचा वापर मी जास्त करणार नाही आहे, थोडं थपथपीत रस असेल तर खायला मजा वेगळी असते, आणि जास्त पाणी असेल तर पकलवणी लागून जातं, त्यासाठी पाण्याचा वापर जास्त नाही करत आहे मी। आपण मिठाचा वापर आधीच केलेला आहे, थोडंसं मीठ टाकते। कोथिंबीर मी आत्ता टाकते अर्धी, आणि अर्धी नंतर उकळी आल्यावर टाकणार आहे। तर बघू शकता फ्रेंड्स, आता छान अशी उकळी येत आहे। हलक्या हाताने असं फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे। आणि मांदेली असो, बोंबील असो किंवा कोळंबी असो, शिजायला लवकर शिजते। मच्छी असेल तर त्यामध्ये थोडं आंबटपणा असायला पाहिजे, त्याच्याने एकदम भारी लागतं आंबट असं तिखट रसा। तर माझ्याकडे कोकम आहे, तर कोकम टाकते 7-8 पाकळ्या। तुमच्याकडे जर आंब्याच्या फोडी असतील त्याला आंबोशी म्हणतात, किंवा चिंच असेल तरी पण तुम्ही टाकू शकता। आणि ही जी राहिलेली आपली कोथिंबीर आहे ती टाकून द्यायची आहे, लावून ठेवूया। तर फ्रेंड्स, बघूया आपली फिश। 5 मिनिटानंतर मी झाकण काढत आहे। तर फ्रेंड्स, बघू शकता आता आपली मांदेली शिजलेली आहे। मी गॅस बंद करते आणि झाकण लावून ठेवते।